नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महत्त्वाच्या 10 चालू घडामोडी बघणार आहोत. जर तुम्ही पोलीस भरती, आरोग्य, शिक्षक, MPSC करत असाल तर अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील. आज दिनांक आहे 4 ऑक्टोंबर 2021. चला तर आपल्या 10 चालू घडामोडी आपण सुरू करूया. नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा असे व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारतो आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, कोणाचा जन्मदिवस 2 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो? महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी, राहुल गांधी. यापैकी एक उत्तर आहे, सर्वांनी कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिली चालू घडामोडी आपण सुरू करूया. पहिली म्हणजे 31वी चालू घडामोडी. मागच्या 1 ते 30 चालू घडामोडी आपल्या झाल्या, त्या कुठे मिळतील ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिली चालू घडामोडी बघा, नुकतेच जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली की जपानचे नवीन पंतप्रधान, त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे बघा, फुमिदो किशिदो असं त्यांचं नाव आहे. हे नवीन जपानचे पंतप्रधान झालेले आहेत. चला तर 32वा प्रश्न बघा, अलीकडे भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख कोण झाले? तर कोण आहेत मित्रांनो जे भारताचे नवीन हवाई दलाचे प्रमुख आहेत, त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे व्ही आर चौधरी. हे भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख झालेले आहेत. चला तर 33वा प्रश्न बघा, IIFI वेल्ड हरूननुसार भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण बनला आहे? तर कोण बनला आहे? त्याचं नाव आहे मित्रांनो शाश्वत नाकराणी. तर याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो. हा मित्रांनो 23 वर्षाचा मुलगा आहे, अवघ्या 23 वर्षाचा मुलगा, आणि भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश म्हणून याचा निवड झालेली आहे. तर हा काय करतो मित्रांनो, जे भारत फोनपे, जे काय भारत पे नावाचं ऑनलाईन पेमेंटचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये हा बारकोड तयार करतो. ठीक आहे, तर सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून याचं नाव आलेलं आहे. चला तर 34वा प्रश्न काय म्हणतो आपला, गुलाबी चेंडू क्रिकेटमध्ये कसोटी शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर कोण बनली पहिली भारतीय महिला? तर त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे मित्रांनो स्मृती मंधना असं त्यांचं नाव आहे, की ते गुलाबी चेंडू क्रिकेटमध्ये कसोटी शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. चला तर 35वा प्रश्न काय म्हणतो आपला, खालीलपैकी कोणत्या देशाने रायडर कप 2021 जिंकला आहे? तर कोणता देश आहे? त्या देशाचं नाव काय आहे मित्रांनो? त्या देशाचं नाव आहे मित्रांनो अमेरिका. या देशाने रायडर कप 2021 जिंकलेला आहे. चला तर 36वा प्रश्न बघा, नुकतेच राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनलेत? तर कोण बनले हा करंटचे प्रश्न आहेत सर्व. तर बघा त्यांचं नाव काय आहे, उत्तर आहे रणवीर सिंग. हे राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेले आहेत. चला तर 37वा प्रश्न बघा, आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो आज तारीख आहे 4 ऑक्टोंबर, आणि 2 ऑक्टोंबर हा दिवस ज्या आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. तुम्हाला आमच्या चालू घडामोडी कशा वाटतात कमेंटमध्ये सांगा, त्याचबरोबर जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला मित्रांनो बघा, अलीकडे राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? त्याचं नाव काय आहे? उत्तर आहे अक्षय कुमार. हा राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला इथे वर दिसते पोलीस भरती 10 असं तुम्हाला सर्च करायचं आहे. पण कुठे करायचं आहे? इंस्टाग्रामवर जाऊन पोलीस भरती 10 सर्च करायचं आहे. जर सर्च करायचं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा, जेणेकरून ज्या मागच्या 1 ते 30 चालू घडामोडी आहेत, जुन्या चालू घडामोडी, त्या तुम्हाला तिथे मिळतील. आणि ज्या तुम्ही स्क्रीनवर बघताय त्या देखील तुम्हाला दर 2 दिवसानंतर मिळतील. ठीक आहे, चला आपला 39वा प्रश्न काय म्हणतो आहे, अलीकडे कोणत्या देशात माजी राष्ट्रपतींना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? तर मित्रांनो कोणता देश आहे?
की ज्या देशाचे माजी राष्ट्रपती त्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही झाली आहे. तर ते देशाचं नाव आहे मित्रांनो फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती. ठीक आहे, चला 40वा प्रश्न बघा, आपला अंतिम प्रश्न आहे. चला पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करायचं आहे. आणि इंस्टाग्राममध्ये मित्रांनो तुम्हाला डेली ऑनलाईन पेपर देखील मिळतो आणि चालू घडामोडी देखील मिळतात, जेणेकरून तुमचे 2 फायदे होतात. चला 40वा प्रश्न काय म्हणतो आपला, कोणत्या कंपनीने भारतात आपला सर्वात मोठा क्रिएटर एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला आहे. तर कोणती कंपनी मित्रांनो जी भारतात आपला सर्वात मोठा क्रिएटर एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला आहे, उत्तर आहे फेसबुक या कंपनीने. चला तर आज आपण 10 प्रश्न पाहिले, म्हणजे टोटल आपले 1 ते 40 प्रश्न झालेत. तुम्हाला 1 ते 30 प्रश्न आपल्या इंस्टाग्रामवर मिळतील आणि जे 31 ते 40 प्रश्न हे तुम्हाला 2 दिवसानंतर इंस्टाग्रामला मिळतील. चला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याला क्लिक करून नक्की आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. त्याचप्रकारे जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये आत्ता लगेच सांगायचं आहे. बघूयात किती विद्यार्थ्यांना याचं योग्य उत्तर येतं. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि आपला व्हिडिओ सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.